नमस्कार, मी प्रतीक्षा, डीएनए मराठीमध्ये आपलं स्वागत. आपल्या मतदारसंघातील महिलांचे प्रश्न समजून घेण्यासाठी भाजपा आमदार राजेश पाडवी यांच्या उपस्थितीत शहादा शहरातील मंगर कार्यालयात भव्य महिला जनता दरबाराचा आणि सामूहिक रक्षाबंधनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी आमदार पाडवी यांनी महिलांच्या संरक्षणासाठी सरकारने आम्ही कटिबद्ध असून महिलांच्या संरक्षणाची जबाबदारी आपली असल्याचं सांगितलं. शेकडो महिलांनी आमदार पाडवी यांना राखी बांधून सामूहिक रक्षाबंधन साजरे केले. त्यासोबतच जनता दरबारमध्ये महिलांनी त्यांना भेडसावणार दररोजच्या समस्या आणि त्याचप्रमाणे नगरपालिका क्षेत्रातील समस्या मतदारसंघाचे आमदार राजेश पाडवी यांच्यासमोर व्यक्त केल्या. यावेळी या समस्या सोडविण्यासाठी भाऊ म्हणून मी प्रयत्न करणार असून महिलांना कोणत्याही कामात अडचण निर्माण होणार नाही. मदतीसाठी 24 तास त्यांच्या सोबत उभा राहणार असल्याचं राजेश पाडवी यांनी सांगितलं. म्हणून मी विचार केला की रक्षाबंधन निमित्त एक भाऊ म्हणून या मतदारसंघाचा आमदार म्हणून आपल्या मतदारसंघातील खास करून शहादे तालुक्यातील महिला भगिनींना आपण रक्षाबंधन निमित्त एक कार्यक्रम ठेवावा आणि त्यांना आमंत्रित करावं आणि त्यांच्या काही समस्या असतील त्या जाणून घ्याव्या. कारण भरपूर महिला शोषित आहेत, पीडित आहेत, समस्यांनी ग्रासलेल्या आहेत, दररोजचे त्रास आहेत, कुठं हुंडाबळीचे त्रास आहेत, कुठं नवऱ्याकडून त्रास आहे, कुठं दिराकडून त्रास आहे, कुठं सासऱ्याकडून त्रास आहे, कुठं सासरच्या लोकांकडून त्रास आहे, शेजारच्याकडून त्रास आहे. किती दिवस त्यांनी हे सहन करावं, न्याय मिळायला पाहिजे ह्या उद्देशानं हा आजचा कार्यक्रम ठेवला. आणि या कार्यक्रमानिमित्त मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी भगिनी माता उपस्थित झाल्यात. त्याबद्दल प्रतिनिधी सलाउद्दीन लोहार, डीएनए मराठी, शहादा, नंदुरबार.